नमस्कार मुलांनो, संख्या ओळख या घटकामध्ये आज आपण 42 या संख्येची ओळख करून घेणार आहोत। 42 या संख्येची ओळख, चला तर करून घेऊयात 42 या संख्येची ओळख। मुलांनो, या ठिकाणी एक टोपली आहे आणि या टोपलीमध्ये 10 आंबे आहेत। तुम्हाला तर माहितच आहे 10 आंबे म्हणजे 1 दशक आंबे। आता आपल्याजवळ एकूण आंबे किती आहेत पाहूयात। 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक। 4 दशक म्हणजेच एकूण आंबे आहेत 40। 40 म्हणजेच 4 दशक। आता आपल्याजवळ सुटे आंबे किती आहेत पाहूयात। 1, 2, 2 एकक, 4 दशक, 2 एकक, 42। 4 दशक, 2 एकक, 42। मुलांनो, आता आपण गुलाबाच्या फुलांचं उदाहरण घेऊयात। या कुंडीमध्ये 10 गुलाब आहेत। 10 गुलाब म्हणजेच 1 दशक गुलाब। आता आपल्याजवळ एकूण गुलाब किती आहेत पाहूयात। 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक। 4 दशक म्हणजेच 40। 40 म्हणजेच 4 दशक। आता सुटे गुलाब किती आहेत पाहूयात। 1, 2, 2 एकक, 4 दशक, 2 एकक, 42। 4 दशक, 2 एकक, 42। मुलांनो, आता आपण टोमॅटोचं उदाहरण घेऊयात। या टोपलीमध्ये 10 टोमॅटो आहेत। 10 टोमॅटो म्हणजेच 1 दशक टोमॅटो। आता आपल्याजवळ एकूण टोमॅटो किती आहेत पाहूयात। 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक। 4 दशक म्हणजेच 40। 40 म्हणजेच 4 दशक। आता सुटे टोमॅटो किती आहेत पाहूयात। 1, 2, 2 एकक, 4 दशक, 2 एकक, 42। 4 दशक, 2 एकक, 42। विद्यार्थी मित्र हो, आता आपण काड्यांचं उदाहरण घेऊयात। या ठिकाणी 10 काड्या आहेत। 10 काड्या म्हणजेच 1 दशक काड्या। आता आपल्याजवळ एकूण काड्या किती आहेत पाहूयात। 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक। 4 दशक म्हणजेच एकूण काड्या आहेत 40। 40 म्हणजेच 4 दशक। आता सुट्या काड्या किती आहेत पाहूयात। 1, 2, 2 एकक, 4 दशक, 2 एकक, 42। 4 दशक, 2 एकक, 42। मुलांनो, आता आपण ठोकळ्यांचं उदाहरण घेऊयात। या ठिकाणी 1 दशक ठोकळे आहेत। 1 दशक म्हणजेच 10 ठोकळे। आता आपल्याजवळ एकूण ठोकळे किती आहेत पाहूयात। 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक। 4 दशक म्हणजेच एकूण ठोकळे आहेत 40। 40 म्हणजेच 4 दशक। आता सुटे ठोकळे किती आहेत पाहूयात। 1, 2, 2 एकक, 4 दशक, 2 एकक म्हणजेच 42। 4 दशक, 2 एकक, 42। मुलांनो, यावरून तुम्हाला 42 ही संख्या निश्चितच समजून येईल। 42 म्हणजेच 4 दशक, 2 एकक। धन्यवाद।